Hello students, in previous video lecture we discussed about concept of average atomic mass, also isotopes. Actually जोडणं शूटिंग करतोय त्यामुळे हे बोलवलं आज ठीक आहे, फक्त तुम्हाला अपलोड वन बाय वन होणार. तर आताच आपण बघितलं की आयसोटोप्सचे कन्सेप्ट बघितलं, हे निसर्गात सापडते, वातावरणामध्ये सापडते, आपल्या पृथ्वी तलावरती सापडते, नायट्रोजन अशा सगळ्या मूलद्रव्यांचे आयसोटोप्स आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. मग हे जे प्रमाण आहे निसर्गामधलं हे सारखं असेल का? जसं आपण म्हणतो हवेमध्ये ऑक्सिजन 20.96 म्हणजे 21% पकडतो, नायट्रोजन जो आहे तो 78% पकडतो, म्हणजे निसर्गामध्ये ठरले प्रमाण, हे मोजले आपण, कॅल्क्युलेट केले, जसं आपण ऑक्सिजनचं, नायट्रोजनचं, कार्बनचं हे मोजले, त्याच पद्धतीनं हे जे आयसोटोप आपल्याला लक्षात आले त्यांची काय ते टक्केवारी ठरले असणार का नाही, 100%. आपण जे राउंड फिगर म्हणतो 100 प्रमाणात याचं किती प्रमाण आहे ठरले की नाही, माझ्याकडे याचे 100% असतील, या 100% ऑक्सिजन 16% निसर्गामध्ये ऑक्सिजन 17% हे काय तर ठरले की नाही. आणि आत्ताच मी म्हणजे लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बोललोय पहिल्या वाड्याचं जे प्रमाण असते की नाही निसर्गामध्ये ते सगळ्यात जास्त असते, पहिल्या वाऱ्याचं प्रमाण कसं असते जास्त असते, म्हणजे आपण असं पकडूया याचं जे आहे आपण एक राउंड फिगर पकडतो, त्या मला एक्झॅक्टली व्हॅल्यू काय माहिती नाही किंवा लक्षात नाही, त्याचं मग मी आपण याचं बघू 60%, बरोबर का नाही, याचं पकडू याचं 30%, 60-30-90% याचं 10%, म्हणजे टोटल किती 100%. निसर्गातलंच आहे, निसर्गातलं, ते काय आपण तयार केलेलं नाही, आपण कुठेतरी लॅबमध्ये बसून आयसोटोप तयार केलेलं नाही आहे, ते निसर्गामध्येच आढळलं, नॅचरली अबंडन्स, नॅचरली ते सापडलं. पुन्हा याचा आपण बघूया, याचं 70% असं, याचं 20-30 किती 90-10-100 असं पद्धतीनं ते असते, म्हणजे निसर्गामध्येच नायट्रोजन 7-14 हा 70% सापडेल, निसर्गामध्येच नायट्रोजन 7-15 हा 20% सापडेल, निसर्गामध्येच नायट्रोजन 7-16 हा 10% सापडेल, अलग अलग हे निसर्गामध्येच आहे. आणि मग कॅल्क्युलेशनला याचं वजन 100%, याचं वजन 100%, याचं वजन 100% विचारात घेतली पाहिजे का नाही, कॅल्क्युलेशन करताना याचं वजन 14 ग्रॅम वजन आहे, 100% 70%, 15 ग्रॅम वजन आहे 100% 20%, 16 ग्रॅम वजन आहे 100% 10% हे विचारात घेणं गरजेचं आहे की नाही. पुन्हा हायड्रोजनचं कसं असेल, ऑक्सिजनचं पण सेम आहे, ऑक्सिजन 16% म्हणजे 16 ग्रॅम 100% विचारात घेणं गरजेचं आहे, 17% 18% हे विचारात घेणं गरजेचं आहे, विचारात घेणं गरजेचं आहे. आणि याच बेसिसवरती आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे, याच बेसिसवरती आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे एव्हरेज ॲटॉमिक मासचा, एव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला बनवायचा आहे. मग तुमच्या सगळी पिक्चरचा जो सस्पेन्स असतो की नाही तो क्लायमॅक्स तो या ठिकाणी क्लिअर होईल. एव्हरेज टीव्ही लिहितो ॲटॉमिक मास, एव्हरेज ॲटॉमिक मास, एक डेमो एक्झाम्पल लिहितो, एक डेमो एक्झाम्पल मी लिहितो, आत्ताच तो आपण लिहूया. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 वजन 16, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 वजन 17, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 वजन 18, एक डेमो एक्झाम्पल लिहितो, याची टक्केवारी म्हणतात लिहिते 60-30% आणि हे 10%, बरं. निसर्गामध्ये 7% आढळतो, जसं आपण म्हणतो निसर्गामध्ये ऑक्सिजन 21%, तसं निसर्गामध्ये ऑक्सिजन 16% 60% या पद्धतीनं सगळे आयसोटोप्स, ठीक आहे. जसं निसर्गामध्ये नायट्रोजन 78%, तसंच आहे निसर्गामध्ये ऑक्सिजन 8-18-10% निसर्गामध्ये, ठीक आहे. त्या पद्धतीनं फॉर्म्युला बघा काय मी बनवतो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 8-16 ते लिहितो, ऑक्सिजन 8-16, ओके,
गुणिले त्याचे टक्केवारी, टक्केवारीला जरा मी वेगळा कलरचा कलर वापरतो, म्हणजे जरा माझं जे मोठ्यासारखं अक्षर आहे ते तुम्हाला क्लिअर दिसा. परसेंटेज ओके प्लस ॲटॉमिक मास ऑफ 8-17 ऑक्सिजन 8-17 ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती 8 आणि हा 17 ओके गुणिले गुणिले त्याची टक्केवारी गुणिले त्याची टक्केवारी ओके अजून ते सरळ झाले नाही का. 2 आयसोटोप असते तर बरं झालं असतं. प्रत्येकाचे 3 आयसोटोप असं असं काय म्हणून नाही आहे. काही लोकांच्या 2 आयसोटोप आहेत. क्लोरिन घेतलं तर 2 आयसोटोप आहेत. हे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन हायड्रोजनचे 3 आहेत. काही लोकांचे तर 2 आयसोटोप असतात. त्यामुळे 2 असेल तर लगेच कॅल्क्युलेशन झालं असतं. प्लस आता काय राहिलं ऑक्सिजन ॲटॉमिक 8 ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 8 आणि 18 गुणिले त्याची टक्केवारी गुणिले त्याची टक्केवारी भागिले 100 भागिले 100 एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुम्ही एखाद्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकता. जेणेकरून तुम्ही एखाद्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकता. ठीक मग कॅल्क्युलेट कशा पद्धतीचं करायचं तर मी व्हॅल्यू लिहिते. डेमो एक्झाम्पल आहे. आपण ॲक्च्युअलमध्ये ते नंतर बनवणारच आहोत. डमी एक्झाम्पल मी लिहिले. व्हॅल्यू सेन एक्झाम्पल माझ्याकडे कट नाही आहे. आपण ज्या वेळेला न्यूमरिकलचे इक्वेशन लिहून आणि आपण 1 by 1 त्या वेळेला सॉल्व करू. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 8-16 ॲटॉमिक मास किती 16 ग्रॅम. तर बघा 16 ग्रॅम म्हणजे 16 गुणिले त्याची टक्केवारी. टक्केवारी किती 7% म्हणजे गुणिले 7 प्लस चिन्ह आहे तसं बरोबर. त्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 17 किती वजन आहे 17 गुणिले त्याची टक्केवारी किती आहे 30% प्लस ॲटॉमिक मास ऑफ 18 किती 18 ग्रॅम गुणिले त्याची टक्केवारी किती 10 भागिले किती 100. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही अशा पद्धतीनं करायचं. बघा ॲटॉमिक मास घेतलं टक्केवारी प्लस ॲटॉमिक मास घेतलं टक्केवारी प्लस ॲटॉमिक मास घेतलं टक्केवारी या पद्धतीनं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. त्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. काही वेळेला कसं केलं जातं या पद्धतीने तुला फॉर्मॅट केलं जातं गुणिले 100 सगळे जे ओव्हरऑल नंबर आहे त्याला गुणिले 100 भागिले 100 सुद्धा केलं जातं. तसे काय अडचण नाही. आपण ते त्याच्या वेळेला बघूया. तुमच्या एवढं तर लक्षात आलं की ॲटॉमिक मास ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो या पद्धतीनं ते करायचं. ठीक आहे म्हणजे मी हा एक डमी एक्झाम्पल घेऊन हा फॉर्म्युला बनवला. एक जनरल एक्झाम्पल किंवा जनरल फॉर्म्युला मला बनवायचा असेल तर मी कशा पद्धतीनं बनवणार बघूया. मला जनरल फॉर्म्युला जर ॲव्हरेज ॲटॉमिक मास जनरल फॉर्म्युला बनवायचा असेल तर मी कशा पद्धतीनं बनवणार. आता मी आयसोटोप फर्स्ट म्हणतो. आयसोटोप पहिला गुणिले त्याची टक्केवारी बरोबर ना प्लस आयसोटोप दुसरा आयसोटोप सेकंड गुणिले त्याची टक्केवारी ओके भागिले किती 100 2 आयसोटोप असतील तर 3 असतील तर अधिक तिसरा त्याची टक्केवारी 4 असतील तर अधिक चौथा त्याची टक्केवारी गुणिले 100 भागिले 100 या पद्धतीनं फॉर्म्युला बनवायचा आहे. कुणाचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास मग तुमच्या लक्षात येणार प्रत्येकाच्या आयसोटोप आहे प्रत्येकाची टक्केवारी आहे ती फॉर्म्युले टाकणार मग कॅल्क्युलेशन करणार मग उत्तर येतं.
मग उत्तर येतं, मग ऑक्सिजनचं जर तसं केलं तर उत्तर येतं 16 ग्रॅम, म्हणून 16 पकडतो. अलग अलग फॉर्म्युल्यानं काढलंय, फॉर्म्युल्यानं काढले, माझ्या मनानं काढलेलं नाही. फॉर्म्युल्यानं हे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे, माझ्या मनानं काढलेलं नाही. मग या पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं प्रत्येक आयसोटोपचं, प्रत्येक त्याच्या टक्केवारीचं, तर उत्तर जे येतं ते म्हणजे एखाद्या इलेमेंटचं वजन असतं. बरोबर का नाही? ऑक्सिजनचं जर केलं या पद्धत एक्झॅक्टली माझ्याकडे व्हॅल्यू नाही, माझ्या लक्षात नाहीये, तर कोणाचं असू शकत नाही. बरोबर का नाही? प्रत्येकाच्या 116 एलिमेंटच्या टक्केवारी आणि मासेस लक्षात ठेवणं जो काही, म्हणजे मासेस लक्षात राहू शकतात जनरली, ते वर्षानुवर्ष शेकड टक्केवारी लक्षात राहू शकत. ठीक आहे, मग या पद्धतीनं ते येतं आणि मग एव्हरेज अटॉमिक मास आपण अशा पद्धतीनं काढतो. एव्हरेज अटॉमिक मास या पद्धतीने काढतो. ऑक्सिजन जर 16 ग्रॅम गुणिले टक्केवारी, 17 ग्रॅम टक्केवारी, 18 ग्रॅम टक्केवारी गुणिले 100 भागिले 100 किंवा काही वेळेला गुणिले 100 करत डायरेक्टली येतो, तर त्यावेळेला ऑक्सिजनचं मग कॅल्क्युलेशन करून 16 येतो, म्हणून 16. ऑक्सिजन नंतर पण आपण नायट्रोजन म्हणूया, नायट्रोजनचं किती येतं? 17 येतं. अटॉमिक नंबर 7 वजन, सॉरी 14 येतं, म्हणून वजन 14. मग आपल्याला वाटतं दुप्पट आहे, तसं नाही दुप्पट, ते कॅल्क्युलेशन करून आले. अलग लक्ष. त्यानंतर आपण म्हणूया नियमांचा अटॉमिक नंबर 10 असतो आणि वजन किती येतो? 20 येतो, हे दुप्पट येतो. मग ज्यांचं दुप्पट येतं तो योगायोग झाला, तो इन्सिडन्स झाला. ज्यांचं दुप्पट येतं त्यांचा योगायोग झाला, तो इन्सिडन्स झाला. म्हणजे दुप्पटीचा रूल आहे का? अजिबात नाही. आता तुमचे कन्सेप्ट क्लायमॅक्स क्लिअर झाला, सस्पेन्स होता तो मिटला. पण काही आपण जर अटॉमिक नंबर 17 असतो परंतु मास जास्त असतो, ते 35.5 असतं, दुप्पट आहे का? नाही. 35.5 कसा आहे? क्लोरीनचे 2 आयसोटोप आहेत, आयसोटोप फर्स्ट गुणिले टक्केवारी, कधी आयसोटोप सेकंड गुणिले टक्केवारी भागिले 100. या पद्धतीने 35.5 झाले, म्हणजे कॅल्क्युलेशन करून आले दुप्पट आहे असा रूल नाही. अलग लक्ष. त्याच्यानंतर सोडियम अटॉमिक नंबर 11 वजन 22 नसते, 23 आहे. 23 कसं आले? कॅल्क्युलेशन करून आले. कॅल्क्युलेशन कुठल्या फॉर्म्युल्यावरून? आता शिकलेल्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेशन आपण केले. या पद्धतीनं आपण चाललो. त्यानंतर सोडियम नंतर कोण आहे? एक वेगळा असणारा. कॉपर जर घेतला, अटॉमिक नंबर 29 आहे कॉपरचा, वजन पण वाटायला 29.58 तसं नसते, ते वजन तर डायरेक्टली बाबत किती जातं? 63.5 जाते. 63.5 जाते. तुम्हाला ते सगळं रूलच, परत तुम्ही म्हणतो ते सगळा रूलच नाही. ज्यांचं दुप्पट येत आहे असं त्यांचं त्यांचं योगायोग समजावं. ज्यांचं हे असं येत आहे म्हणजे ओव्हरऑल सगळे कॅल्क्युलेट करून आलेले, ज्यांचं दुप्पट आहे तो योगायोगाचा. ऍक्च्युअली कसं आहे, सगळ्यांची वजन ही असतील नाही तर ही असतील, ती कॅल्क्युलेट करून आलेली त्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करून आले. ज्यांचं दुप्पट आले तो योगायोग. ठीक आहे, आपल्यासाठी बेनिफिट झाला, या या लोकांचं दुप्पट आहे, मेजर बी दुप्पट आहे. ज्यांचं वेगळं त्यांचं लक्षात ठेवू शकतो आपण. ज्यांचं दुप्पट आहे त्यांचं काय डोकं चालवायचं? त्यांचं दुप्पट आहे. काही लोकांचं वेगळं आहे तेवढं लक्षात ठेवायचं. आयर्न घेतलं, आयर्न अटॉमिक नंबर 26 तर वजन 55.85, वजन 55.85 ऍक्च्युली असते. आपण जनरली ते राऊंड फिगर पकडतो, किती पकडतो? 56 जनरली 56 पकडतो, 55.85. ठीक आहे, मग सगळे जुने 52 कुठलं? 56 वजन दुप्पटीचा काय संबंध नाही. ऍक्च्युअल वजन 55.85, आपण राऊंड फिगर पकडताना 56 पकडायचं. या पद्धतीनं आहे जनरली अर्ध्यात किंवा पूर्ण भाषेमध्ये वजन पकडायचं, अर्ध पौष्टिक असं काय पकडायचं. 55.85 म्हणजे 55.85, 850 पुढं कुठं आहे? म्हणजे 1000 म्हणजे 56 झालं. अलग लक्ष. क्लोरीनचं बी कॅल्क्युलेशन करताना, याचं बी कॅल्क्युलेशन करताना 63.3 120 त्या 122 आसपास येतं. कुणाचं? कॉपरचं 63.122 आसपास येतं. 122 अर्ध्या सारख्या कुठली? 5 म्हणजे 500, 122 आणि 500 अर्ध पकडलं. 64 नाही पकडलं, 500 आत आलं ना, म्हणून 500 पकडलं. 500 पुढं होतं 850, म्हणून 600 म्हणजे 56 पकडलं. या पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे.
जे काही न्यूमेरिकल्स आहेत व्हिडिओ म्हणजे न्यूमेरिकल्स आपले सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही टेक्स्टबुक मध्ये एनसीईआरटी किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये या टाइपचे न्यूमेरिकल्स बघू शकता, ऑब्झर्व करू शकता, आणि जेणेकरून तुम्हाला ते इझिली जाईल, जेणेकरून तुम्हाला ते इझिली जाईल. ठीक आहे, हे झालं ऍव्हरेज अटॉमिक मास. तुमच्या कन्सेप्ट सस्पेन्स संपला ना बघा, एखाद्याचं वजन दुप्पट असतं, दुप्पटीचं काही नियम नाही, ज्यांचं वेगळं असतं ते सगळं जे दुप्पट असते किंवा फ्रॅक्शन मध्ये जे येत पॉइंट मध्ये ते सगळं वजन कसं काढलेलं आहे, फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे, गुणांचा फॉर्म्युला, आयसोटोप फॉर्म्युला काढलेला फॉर्म्युला, ऍव्हरेज ऍटॉमिक मासचा फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा ऍव्हरेज ऍटॉमिक मासचा पॉईंट तर आपला क्लिअर झाला दोन भागामध्ये, पहिलं लेक्चर आणि आत्ताचं लेक्चर मध्ये. ठीक आहे, आता थोडा वेळ आहे तोपर्यंत काय करतो, डेन्सिटीचे आन्सर देऊन टाकतो. बऱ्याच दिवस सस्पेन्स झालेला होता, काही लोकांनी म्हणजे मेजॉरिटी लोकांनी आन्सर देण्याचा प्रयत्न केला, मेजॉरिटी लोकांनी आन्सर देण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी तर अजिबातच केलेला नाही, काही लोकांनी प्रयत्न केला परंतु चुकले, परंतु ऍटलीस्ट प्रयत्न करणाऱ्यावरती मी समाधानी, ज्यांनी उत्तर दिलं प्रयत्न करून तर त्याच्यावरती जास्त समाधानी, परंतु ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावरती समाधान व्यक्त करण्याची काही गरज नाही. बरोबर, मग आता डेन्सिटीचा आन्सर देतो. क्वेश्चन काय होता की एक लिटर पाणी समुद्र किनारे तुम्ही आहात, क्वेश्चन आन्सर होता का बघा, समुद्र किनारे तुम्ही आहात, तुमच्याकडे एक लिटर वॉटरची बॉटल आहे, त्याच्यात एक लिटर पाणी तुम्ही भरलं, एक लिटर पाणी भरलं आणि तुलना केली माझ्याकडे असणारी एक लिटरची बॉटल नक्का समुद्र डेन्सिटी जास्त कोणाची, असं मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. माय आन्सर इज डेन्सिटी ऑफ वन लिटर वॉटर बॉटल, वन लिटर सी वॉटर बॉटल, समुद्राचंच पाणी घेतले ना, तुमचा अंदाज असतो तर जरा कॅल्क्युलेशन वेगळं झालं असतं, त्यामुळे तुम समुद्राचंच पाणी घेतलं. वन लिटर सी वॉटर बॉटल अँड सी इज सेम, डेन्सिटी कशी असणार आहे, समुद्राचं पाणी आणि आत्ताच्या आत्ता सी, म्हणजे एक लिटरचं पाणी आणि आत्ताच्या आत्ता सी, याची दोघांची डेन्सिटी सेम असणार आहे. आत्ता म्हणणार सर काय तुम्ही, समुद्राचं पाणी अख्खा मोठा समुद्र आणि एवढी बाकीच्या पाण्याची कशी तुलना करताय, तुम्ही आपल्या सारखे गरीब माणसाची तुलना मोठ्या मोठ्या उद्योगपती टाटा बिर्ला अंबानी बिल गेट्स बरोबर करताय, त्यांच्याकडे पैसे जास्त आपल्याकडे तुम्ही त्यांच्यावर तुलना करताय असं तुम्हाला वाटतंय, तसं नाही, कॅल्क्युलेशन करून प्रूफ आपण देणार. वीज मी तर सगळ्या बोलत नाही, जेवढं तुम्ही मला आता ओळखायला लागलाय त्या बेसिसवर. हां, कशी सेम आहे, एक लिटर वॉटर बॉटलची डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बघा, इथं वन लिटरचं कॅल्क्युलेशन करतो, इथं सी वॉटरचं कॅल्क्युलेशन करतो, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, अरे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास पर युनिट व्हॉल्यूम, आठवलं का, मास पर युनिट व्हॉल्यूम. आता आपण मास एक लिटर पाणी त्याचं वजन मोजतो की नाही, अप्रॉक्सिमेटली वन किलोग्रॅम होईल, अप्रॉक्सिमेटली वन किलोग्रॅम होईल, तुम्ही वेगळं घेतलं तर चालेल, मग 0.985 घेतलं किंवा म्हणजे 0.9 घेतलं किलोग्रॅम तरी चालतं, तसं काय चालेल, म्हणजे व्हॉल्यूम केवढा म्हणणार, व्हॉल्यूम किती, एक लिटर म्हटले की आपण युनिट बघा, एकाचं चालेल का बघा, किलोग्रॅम आणि लिटर गट वेगळा आहे का बघा, गट म्हणजे कुठला, किलोग्रॅम असेल, लिटर असेल, किलोग्रॅम नंतर आपण त्याला डीएम क्यूब म्हणतो, तेच पण चालतं, डीएम क्यूब म्हणजेच लिटर, त्यानंतर ग्रॅमचा गट, त्यानंतर हा एमएलचा गट आणि हा सीएम क्यूबचा गट, मी गटाच्या बाहेर गेलो नाही, मी किलोग्रॅम लिटर वापरतो. बघा, 1/1 इतना आहे, 1 आहे ना, 1/1 एक आहे, मास अप्रॉक्सिमेटली पकड, अप्रॉक्सिमेटली पकडले 1 किलोग्रॅम, ऍक्च्युली ते नसतं परंतु समजण्यासाठी समजून घ्या, अप्रॉक्सिमेटली 1 किलोग्रॅम पकडले, 1 लिटर पाणी घेतलं त्या पाण्याचं वजन मी करू शकतो, मला वजन करायचं, वजन गट आहे आमच्याकडं, बरोबर की नाही, मग त्याचं 1 किलोग्रॅम अप्रॉक्सिमेटली पकडलं, व्हॉल्यूम किती होता, 1 लिटर होता, म्हणजे 1/1 किती आलं, उत्तर 1 आलं. सी वॉटर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय,
मास भागो आणि मास वेग बरोबर. आता तुम्हाला सर आता वजन मोजून दाखवा. इथं कसं वजन मोजलंय? मास एक लिटर पाण्याचं मास मोजणं सोपं आहे की वजन काठ्यावर ठेवलं. आता समुद्राच्या आपल्या समुद्राचं वजन मोजून दाखवा आहे का नाही? आपल्याला शक्य आहे का ते? नाही. आपण देव असेल तर देवाला शक्य. समुद्राचं वजन कोण मोजायचं आपल्याला? बरं नाही. मग आपण काय मानणार आहे? समुद्राचं मास एक्स मानूया का? मला कुठं मोजायचं एवढ्या मोठ्या समुद्र एक्स मानूया. व्हॉल्यूम किती? एक्स मानूया. मी म्हणजे व्हॉल्यूम मोजू शकतो समुद्राचा. कोणाला शक्य नाही? देवाला शक्य. आपल्या तर शक्य नाही. साध्या माणसाला जगातली कुठली टेक्नॉलॉजी आली तरी शक्य नाही. म्हणजे एक्स मानणार आपण. एक्स मानते एक्स एक्स किलोग्रॅम एक्स लिटर. एक्स भागिले एक्स म्हणजे किती? वन. एक्स भागिले एक्स म्हणजे किती? वन. डेन्सिटी ऑफ सी वॉटर आणि जर वन लिटर वॉटर बॉटल समुद्राचं एक लिटर पाणी पकडलं तर किती झाली? नियरली सेम. अप्रॉक्सिमेटली सेमच डेन्सिटी झाली. लक्षात आलं की कसं केलं? याचा फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या किंवा वॉच करून व्हिडिओ ते लिहून घ्या कॅल्क्युलेशन. या पद्धतीनं त्या तुम्हाला जो प्रश्न विचारलेला होता त्याचं आन्सर मी दिलेला आहे. त्याचा आन्सर मी ॲज पर माय लेवल बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. ते झालं आन्सर. कोणाचं? डेन्सिटीचं. लक्षात आलं का बघा? वन वन. समुद्राच्या पाण्याचं मास, समुद्राच्या पाण्याचं मास आपण मोजा जाऊ शकत नाही. ते एक्स किलोग्रॅम असं असं म्हणूया. किंवा तुम्हाला जर व्हॅल्यू पाहिजे असेल अंदाजे व्हॅल्यू. आता अंदाजे म्हणजे अनलिमिटेड वॉटर आहे. अनलिमिटेड वॉटर आहे ते कसं मी मोजणार आहे? समजा मी मोजूनच माझ्याकडं जादूची शक्ती आहे बरोबर आहे. जसं आपण सुपर ह्युमन्स बघतो बरोबर की नाही? तसं मी मोजलं. समजा असं कसं म्हणा एकावरती किती शून्य दिले आहे? दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. दहा शून्य दिले. व्हॉल्यूमला काही किती शून्य द्यायला पाहिजे? तीन. दहा शून्य द्यायला पाहिजे ना. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. आणि शेवटी उत्तर किती एकच आलं की हो आलं लक्षात. तुम्ही एकावरती एक लाख शून्य द्या. पुन्हा या एकावरती एक लाख शून्य द्या. दोघांचा भागाकार केला उत्तर किती आलं? एकच आलं. तुम्हाला व्हॅल्यूमध्येच पाहिजे असलं तर बरोबर का नाही? शेवटी डेन्सिटी कशी बसली? सेमच बसली का नाही? एकावरती तुम्ही एक कोटी शून्य देत बसा भागिले एकावरती एक कोटी शून्य देत बसा. उत्तर किती आहे? भागवर उत्तर एकच येणार एवढं प्रॉब्लेम जाते की नाही? म्हणजे शेवटी काय? डेन्सिटी सेमच. कुठलंही पाणी घ्या डेन्सिटी सेमच. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला मी जो क्वेश्चन विचारलेला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. होपफुली यू हॅव अंडरस्टूड ऑल द कॉन्सेप्ट रिगार्डिंग आय एम टीचिंग हियर. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस अबाउट सम नेक्स्ट पॉइंट. थँक्यू.